हेलो फ्रेंड्स, टुडे आई एम गोइंग टू डिस्कस अबाउट द एडवांटेजेस एंड डिसएडवांटेजेस ऑफ सेल्फ पोलिनेशन एंड क्रॉस पोलिनेशन. इन प्रीवियस लेक्चर वी हैव सीन द डेफिनेशन ऑफ सेल्फ पोलिनेशन, द मैकेनिज्म ऑफ सेल्फ पोलिनेशन, आल्सो वी हैव सीन द टाइप्स ऑफ सेल्फ पोलिनेशन. इन दिस लेक्चर आई एम गोइंग टू स्टार्ट द कंसेप्ट ऑफ एडवांटेजेस एंड डिसएडवांटेजेस ऑफ सेल्फ पोलिनेशन. एज वी नो दैट द पोलिनेशन इज द ट्रांसफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू स्टिग्मा. आपल्याला माहीत आहे की पोलन ग्रेन्स ह्या अँथरमध्ये तयार होतात आणि अँथरमधून पोलन ग्रेन्सचं डेहिसन्स झालं की ते पोलन ग्रेन्स स्टिग्मावरती लँड होतात. डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन समोर आहे, इथं अँथर लोब आहे आणि अँथर लोबवरून जर पोलन ग्रेन स्टिग्मावरती पडले तर त्याला आपण पोलिनेशन असं म्हणतो. इन दॅट सेल्फ पोलिनेशन इज वन ऑफ द टाईप ऑफ पोलिनेशन वेअर इन प्लांट suppose a flower is present and that flower is hermaphrodite, that is bisexual flower, manje tya flower madhe male reproductive part sudha present ani female reproductive part sudha present hai, tar asha flower la apan bisexual flower asa mhanto. Ani ya flower madhe anther lobe madle je kai pollen grains ahet tyaach flower cha stigma varti jya veles land hotat tya veles tela apan self pollination mhanto. Pan या सेल्फ पोलिनेशनचे काही ॲडव्हान्टेजेस सुद्धा आहेत आणि काही डिसॲडव्हान्टेजेस सुद्धा आहेत. फर्स्ट वी हॅव टू डिस्कस द ॲडव्हान्टेजेस ऑफ सेल्फ पोलिनेशन. ॲज वी नो दॅट द सेल्फ पोलिनेशन इज कन्सिडर्ड ॲज शुअर मेथड. फर्स्ट पॉईंट आहे आपला, शुअर मेथड म्हणलं आहे सेल्फ पोलिनेशनला. का सेल्फ पोलिनेशनला शुअर मेथड म्हणलं असेल? सगळ्यांना माहीत आहे फ्लावर एकच आहे आणि फ्लावर हे बायसेक्सुअल आहे आणि त्याच फ्लावरमध्ये अँथरलोब पण प्रेझेंट आहे आणि स्टिग्मा पण प्रेझेंट आहे, त्यामुळं तिथलेच पोलन ग्रेन तिथल्याच स्टिग्मावरती पडतात, त्यामुळे बाहेरून कुठले पोलन ग्रेन येणार नाहीत. त्याचबरोबर द डिस्टन्स बिटवीन कार्पेल अँड स्टॅमेन, दॅट इज मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट, ह्या दोघांच्यातलं जे डिस्टन्स आहे ते इतकं कमी आहे की तिथे इझिली पोलन ग्रेन्स त्या स्टिग्मावरती लँड होणार आहेत. हेच आपण क्रॉस पोलिनेशनच्या बाबतीत बघितलं, द टू फ्लावर्स आर जस्ट अपार्ट फ्रॉम इच अदर और फार फ्रॉम इच अदर, दोन फ्लावर्स एकमेकांपासून लांब असतील आणि त्यांचे पोलन ग्रेन जर ट्रान्सफर होत असतील तर त्याला आपण क्रॉस पोलिनेशन म्हणतो आणि इथं चान्सेस फार कमी आहेत. पण सेल्फ पोलिनेशनच्या बाबतीत जर आपण विचार केला तर त्याच अँथरलोबमध्ये तयार होणारे पोलन ग्रेन्स त्याच स्टिग्मावरती तिथं लँड होतात किंवा तिथं पडतात, त्याला आपण सेल्फ पोलिनेशन असं म्हणतो आणि ही मेथड शुअर मेथड आहे. सेकंड, लिस्ट चान्स ऑफ फेल्युअर. फेल्युअरचे चान्सेसच नाही आहेत, कारण आत्ताच मी सांगितलं एकाच फ्लावरमध्ये स्टिग्मा आणि त्याचाच अंतर, त्याच्यामध्ये जे पोलिनेशन व्हायला लागलं आहे त्याच्यामध्ये फेल जाण्याचं काहीच संबंध नाही. फक्त एक की दोन्ही एका वेळेस मॅच्युअर जर होत असतील तर 100% तिथं सेल्फ पोलिनेशन होतं. सो देर इज अ लिस्ट चान्स ऑफ फेल्युअर ऑफ पोलिनेशन. थर्ड, मोस्ट इकॉनॉमिक मेथड. नाव व्हॉट इज द इकॉनॉमिक? इट इज नॉट रिलेटेड विथ मनी, इट इज नॉट रिलेटेड विथ फायनान्स. मग त्याला इकॉनॉमिक का म्हणलं आहे? एक तरी पोलिनेशन झालं तर ते अबायोटिक किंवा बायोटिक एजन्सीनं होणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल, जर समजा पोलन ग्रेन घेऊन येणारा एखादा इन्सेक्ट जर असेल तर त्या इन्सेक्टला पोलन ग्रेन घेऊन आल्यामुळं काही रिवॉर्ड्स द्यावे लागतात आणि हे जे रिवॉर्ड्स आहेत हे रिवॉर्ड्स म्हणजे त्या फ्लावरमध्ये असलेला कलर, फ्रॅग्रन्स, नेक्टर, हे त्याचे रिवॉर्ड्स आहेत आणि हे तयार करण्यासाठी त्या फ्लावरला स्वतःची एनर्जी खर्च करावी लागते किंवा त्या प्लांटला स्वतःची एनर्जी खर्च करावी लागते. जर समजा सेल्फ पोलिनेशन असेल तर बायोटिक फॅक्टरला पोलिनेशनसाठी अट्रॅक्ट करण्याची गरज नाही, त्यामुळं हे जे फ्लावर आहे ते कुठल्याही प्रकारचा कलर तयार करणार नाही, कुठल्याही प्रकारचा फ्रॅग्रन्स तयार करणार नाही आणि कुठल्याही प्रकारचा नेक्टर तयार करणार नाही, त्यामुळे त्याची एनर्जी सेव्ह होते. सो दिस कन्सेप्ट इज इकॉनॉमिक कन्सेप्ट ऑर द मेथड इज कन्सिडर्ड ॲज अ मोस्ट इकॉनॉमिक मेथड. फोर्थ पॉईंट इज लिस्ट वेस्टेज ऑफ पोलन ग्रेन. नाव लिस्ट वेस्टेज ऑफ पोलन ग्रेन, व्हॉट एवर द पोलन्स आर फॉर्म इन साइड द अँथर लोब आफ्टर डेहिसन्स, दॅट इज बर्स्टिंग ऑफ अँथर इज कन्सिडर्ड ॲज अ डेहिसन्स, द पोलन गेट रिलीज अँड दे लँड ऑन अ स्टिग्मा विच इज प्रेझेंट नियरर टू दॅट ऑफ द अँथर लोब ऑर दॅट ऑफ द स्टेमेन. म्हणजे ते जवळजवळ असल्यामुळं पोलन ग्रेन तिथंच पडणार आहेत, त्यामुळे जास्त वेस्टेज होणार नाही, इकडं तिकडं स्प्रेड जास्त होणार नाही आणि जे आपलं सक्सेसिव्ह काम आहे ते तिथल्या तिथं होईल, त्यामुळे तिथं पोलन ग्रेनचं वेस्टेज नसणार आहे. आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा आहे तो जेनेटिक स्टॅबिलिटी. नाव व्हॉट इज कन्सिडर्ड ॲज अ जेनेटिक स्टॅबिलिटी? दॅट इज प्युअर लाईन. आता फॉर एक्झाम्पल, हे
फ्लावर जास्वंदाचा आहे, हिबिस्कसचा फ्लावर आहे. तर ह्याची जी व्हरायटी आहे, ह्याचे जे कॅरॅक्टरिस्टिक आहेत, ह्याचा जो कलर आहे, ह्याचा जो फ्रॅग्नन्स आहे, ह्याचा जो टाईप आहे, सेल्फ पोलिनेशन म्हणजे त्या त्या ह्याच्यामध्ये, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर सांगायचं म्हटलं तर अॅनिमलच्या बाबतीत मी सांगू शकतो. इफ यू कन्सिडर अ ब्रीड फ्रॉम द महाराष्ट्र विच गेट क्रॉस विथ अ ब्रीड इन गुजरात, दोन ठिकाणचे वेगवेगळे ब्रीड्स असतील, मग गाय असेल म्हैस असेल, तर ते क्रॉस झाले म्हणायचं, त्यातनं हायब्रीड तयार होत आहे. म्हणजे गुजरातमध्ये असलेली एखादी गाय आणि त्या गाईसाठी लागणारा जो काय बैल असेल तो महाराष्ट्रातला, यांचं जर आपण क्रॉस केलं तर क्रॉस केल्यानंतर जी प्रोजिनी तयार होते ती हायब्रीड तयार होते. त्यामुळं जे आईसारखं किंवा वडिलांसारखं कॅरॅक्टर न येतात, दोघांचे एकत्र वेगवेगळे कॅरॅक्टर्स येतात, त्याला आपण हायब्रीड म्हणतो. पण सेल्फ पोलिनेशनमध्ये ॲक्च्युली काय होतं, पोलन ग्रेन्स पण त्याचेच आहेत, स्टिग्मा पण त्याचंच आहे. त्यामुळं पोलिनेशन झाल्यानंतर जे काय रिप्रोडक्शनमधून जे रिझल्ट्स येणार आहेत किंवा फ्युचर प्लांट जे तयार होणार आहे, ते ह्या प्लांटसारखं किंवा ह्या फ्लावरसारखं हुबेहूब असणार आहे त्याच्या जेनेटिक्स कन्स्टिट्यूशननुसार. तर हे त्याचे झाले ॲडव्हान्टेजेस. आता आपल्याला बघायचे डिसॲडव्हान्टेजेस ऑफ द सेल्फ पोलिनेशन. नेक्स्ट वी हॅव टू डिस्कस द डिसॲडव्हान्टेजेस ऑफ सेल्फ पोलिनेशन. सेल्फ पोलिनेशनचे जे काही डिसॲडव्हान्टेजेस आहेत ते आपल्याला डिस्कस करायचं आहे. थोडंसं ॲडव्हान्टेजेसला इतका प्रश्न येत नाही, पण डिसॲडव्हान्टेजेसच्या वेळेस थोडंसं आपल्याला प्रॉब्लेम, म्हणजे प्रॉब्लेम इन द सेन्स असा मोठा फार मोठा प्रॉब्लेम येणार नाही, पण डिसॲडव्हान्टेजेसमध्ये काही टर्मिनॉलॉजीज आहेत, त्या टर्मिनॉलॉजीजनुसार हे शिकणं फार महत्त्वाचं आहे. सेल्फ पोलिनेशन हा असा प्रकार आहे ज्याच्यामध्ये फ्लावर हे सेम जेनेटिक कन्स्टिट्यूशनचं असतं. फॉर एक्झाम्पल हे फ्लावर आहे, त्याचाच अँथरलोब आहे, त्याचाच स्टिग्मा आहे. किंवा समजा एक प्लांट आहे, त्या प्लांटवरती दोन फ्लावर्स प्रेझेंट आहेत, तर ह्यालासुद्धा आपण सेल्फ पोलिनेशन असं म्हणतो. ओके, आता प्रॉब्लेम काय, सेल्फ पोलिनेशनच्या ॲडव्हान्टेजेस आपण बघितले, ॲडव्हान्टेजेस जर असतील तर त्याला डिसॲडव्हान्टेजेससुद्धा असतात. पण डिसॲडव्हान्टेजेसची लिस्ट बघा किती मोठी आहे. ॲडव्हान्टेजेस आपण 5 बघितलेले होते, डिसॲडव्हान्टेजेस 8 आहेत. डिसॲडव्हान्टेजेसची लिस्ट एकदा समजून घेऊ. द फर्स्ट इज द कंटिन्युअस सेल्फ पोलिनेशन मे रिझल्ट इन टू वीकर द प्रोजेनी. आता पहिल्यांदा प्रोजेनी याचा अर्थ काय होतो. समजा एखादं प्लांट मी लावलं आणि याला फ्लावर आलं, ह्या फ्लावरमध्ये पोलिनेशन झालं, रिप्रोडक्शन झालं, त्याच्यापासून सीड तयार झाली, ह्या सीडपासून पुढं प्लांट तयार झालं, याचा अर्थ ही प्रोजेनी तयार झाली, ही तयार झाली प्रोजेनी. पुन्हा त्या प्रोजेनीमध्ये सेल्फ पोलिनेशन झालं की पुन्हा सेम सीड तयार होणार आणि सीडपासून पुन्हा नेक्स्ट प्रोजेनी तयार होणार. असं जनरेशन टू जनरेशन प्रोजेनीज फॉर्मेशन होत जाणार. पण सेल्फ पोलिनेशनचा एक प्रॉब्लेम असा आहे की सारखं सारखं त्याच पॉप्युलेशनमध्ये जर समजा सेल्फ पोलिनेशन व्हायला लागलं तर अशा वेळेस ती जी नवीन तयार होणारी प्रोजेनी असते आफ्टर 2 to 4 जनरेशन, 2 to 4 जनरेशन नंतर जी काही नवीन प्रोजेनी तयार होईल तिचा फिटनेस राहत नाही किंवा ती वीक बनत जाते. आणि ती वीक बनल्यामुळं लवकरच तिला डिसीजला फेस करावं लागतं. हा सगळ्यात मोठा सेल्फ पोलिनेशनचा डिसॲडव्हान्टेज आहे. सेकंड आहे फॉर्मेशन ऑफ लेस नंबर ऑफ सीड्स इन फ्रूट. तुम्ही म्हणणार चांगलं झालं, जर समजा फ्रूट आहे, फॉर एक्झाम्पल वॉटरमेलन आहे, त्याच्यामध्ये सीड्सच नसतील तर आपल्याला खायला किती सोपं झालं. पण तसं नाही आहे, प्लांटच्या दृष्टिकोनातून सीड्स मॅक्झिमम तयार होणं गरजेचं आहे काही प्लांट्समध्ये. पण सेल्फ पोलिनेशनचा ड्रॉबॅक असल्यामुळं लेस नंबर ऑफ सीड्स इन फ्रूट्स आर फॉर्म्ड, लेस नंबर ऑफ सीड्स, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. थर्ड वन, व्हायबिलिटी डिक्रीजेस. नाउ व्हॉट इज द मीनिंग ऑफ व्हायबिलिटी. व्हायबिलिटी याचा अर्थ ते सीड किंवा ते प्लांट ग्रो होणं किंवा त्याच्याकडं रिप्रोडक्शनची ॲबिलिटी असणं, काही ड्युरेशन त्याच्याकडं रिप्रोडक्शनची ॲबिलिटी स्टोअर राहणं, त्याला आपण व्हायबिलिटी असं म्हणतो. सेल्फ पोलिनेशनमुळं ती जी ॲबिलिटी आहे ती ॲबिलिटी कमी होती आणि त्याची व्हायबिलिटी कमी होती. लेस ॲडॅप्टेबिलिटी टू द एक्स्टर्नल एन्व्हायरमेंट. कुठल्याही परिस्थितीमध्ये प्लांट हे तग धरून राहणं गरजेचं आहे. मग ते वॉटर कमी मिळू दे, ऊन जास्त असू दे, वारं जास्त असू दे, दुष्काळ पडू दे, काही होऊ दे, पण प्लांट एक ठराविक लिमिटपर्यंत बाहेरच्या फॅक्टर्सना फेस करून
टिकून राहणं गरजेचं आहे. ते सेल्फ पोलिनेशन झाल्यामुळं होऊ शकत नाही. इट डझंट फेवर द इव्हॉल्युशन अँड व्हेरिएशन. सेल्फ पोलिनेशनमध्ये त्याच फ्लावरमध्ये असलेला स्टिग्मा, त्याच फ्लावरमध्ये असलेला अँथर, तेच पोलन ग्रेन, तेच स्टिग्मा, त्यांचंच पोलिनेशन, त्यांचंच सीड तयार होणं, हे जनरेशन टू जनरेशन चालू राहिल्यामुळं नवीन कॅरेक्टर त्याच्यामध्ये ॲड होत नाहीत. आणि नवीन कॅरेक्टर जोपर्यंत त्याच्यामध्ये ॲड होत नाही तोपर्यंत त्याचं इव्हॉल्युशन होत नाही आणि त्याच्यामध्ये व्हेरिएशनसुद्धा तयार होत नाहीत. अनडिझायरेबल कॅरेक्टर्स आर नॉट रिमूव्ड अँड डिझायरेबल कॅरेक्टर्स आर नॉट इंट्रोड्यूस्ड. डिझायरेबल याचा अर्थ काय? जे योग्य आहे, जे चांगलं कॅरेक्टर आहे, प्लांटच्या दृष्टिकोनातून जे कॅरेक्टर चांगलं आहे ते कॅरेक्टर ॲड होत नाही. का होत नाही? कारण त्या प्लांटमध्ये ते कॅरेक्टर जर नसेल तर येणार कुठून? हेच तुम्ही क्रॉस पोलिनेशन करा. समजा तो क्रॉस पोलिनेशन केल्यानंतर एका कलरचा फ्लावर आहे, दुसऱ्या कलरच्या वेगळ्याच फ्लावरबरोबर जर तुम्ही क्रॉस करत असाल तर त्या फ्लावरचे कॅरेक्टर या फ्लावरमध्ये येणार पुढच्या जनरेशनमध्ये. पण इथं सेल्फ पोलिनेशन आहे, म्हणजे त्याच फ्लावरमध्ये तोच स्टिग्मा, तेच पोलन ग्रेन असं असल्यामुळे यांच्यामध्ये सेल्फ पोलिनेशन होणार आहे. त्यामुळं अनडिझायरेबल कॅरेक्टर्स म्हणजे बॉडीमध्ये काही अनडिझायरेबल कॅरेक्टर, जे नको असलेले कॅरेक्टर काढून टाकले जात नाहीत आणि जे हवे असलेले कॅरेक्टर इंट्रोड्यूस होत नाहीत. मग हे तुम्हाला कधी कळणार? जेव्हा आपला जेनेटिक्सचा सेक्शन सुरू होईल त्यावेळेस आपल्याला हे सगळं कळेल. डिझायरेबल कॅरेक्टर्स हे इंट्रोड्यूस केले जाणार नाहीत आणि जे नको असलेले कॅरेक्टर म्हणजे अनडिझायरेबल कॅरेक्टर हे काढले जाणार नाहीत. नो इम्प्रूव्ह व्हरायटीज आर फॉर्म्ड. सेल्फ सततच्या सेल्फ पोलिनेशनमुळं जी व्हरायटी तयार होणार आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची इम्प्रूव्हमेंट नसणार आहे. आणि असे जे काही कॅरेक्टर्स असतील ह्या सगळ्याला मिळून आपण इन ब्रीडिंग डिप्रेशन असं म्हणतो. डिप्रेशन म्हणजे समजतं, एखादा व्यक्ती डिप्रेशनमध्ये जाणं म्हणजे कळतं. पण ह्या सेल्फ पोलिनेशनमुळं हे सगळे त्याचे तोटे आहेत, हे फायदा नाही आहे, डिसॲडव्हान्टेजेस आहेत. आणि ह्या ह्याला एकंदरीतच आपण काय म्हणतो? इनब्रीडिंग डिप्रेशन. याचा अर्थ नेक्स्ट जनरेशन जे तयार होणार असतं सेल्फ पोलिनेशनमधून, ते जनरेशन फिजिकली फिट नसतं, त्याचा फिटनेस कमी येतो, त्याला आपण म्हणतो इनब्रीडिंग डिप्रेशन. आता ह्या इनब्रीडिंग डिप्रेशनवरती पुढचा कन्सेप्ट अवलंबून आहे, तो म्हणजे आउटब्रीडिंग डिवाइस. जर समजा इनब्रीडिंग नको असेल, म्हणजे इनब्रीडिंग हे कशामुळे येतं? तर इनब्रीडिंग हे सेल्फ पोलिनेशनमुळे येतं आणि हा सगळ्यात मोठा होणारा त्या प्लांटचा तोटा आहे. आणि हे जर नको असेल तर त्यासाठी आउटब्रीडिंग होणं किंवा आउटब्रीडिंग म्हणजे क्रॉस पोलिनेशन होणं हे फार महत्त्वाचं आहे. मग ते क्रॉस पोलिनेशन होण्यासाठी काही डिवायसेस आहेत, त्या डिवायसेसला आपण आउटब्रीडिंग डिवाइस असं म्हणतो.